छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती 19 फेब्रुवारीला महाराष्ट्रासह देशभरांनी साजरी केली, नव्हे तर जगभरात साजरी झाली. इतकंच काय, छत्रपती शिवाजी महाराजांचे 14वे वंशज खासदार उदयन महाराज किंवा कोल्हापूरचे शिवाजी महाराजांचे वंशज शाहूराजांचे वंशज खासदार छत्रपती संभाजी महाराज यांनी सुद्धा शिवजयंतीच्या शुभेच्छा ह्या 19 फेब्रुवारीलाच दिल्या. महात्मा ज्योतिराव फुले यांनी 19 फेब्रुवारी 1869 रोजी शिवजयंती साजरी केली आणि 2000 साली महाराष्ट्र शासनाने शिवजयंतीची अधिकृत तारीख घोषित केली 19 फेब्रुवारी. शिवजयंती साजरी झाली पाहिजे का, मी म्हणतो ती रोज साजरी झाली पाहिजे. पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचा परत तिथीचा वाद उखरायचा आणि मुंबई महानगरपालिका डोळ्यासमोर ठेवून शिवजयंतीच्या नावाखाली राजकारण करायचं, हे धंदे आता महाराष्ट्रात बंद झाले पाहिजे अशी सर्व तरुणांची इच्छा आहे. शिवाजी महाराज हे तिथी आणि तारखेच्या बाहेर पडून ते विश्वव्यापक कसे आहेत, कारण त्यांच्या राजमुद्रेमध्ये वर्धिष्णू विश्ववंदिता असा शब्द आहे. त्यामुळे शिवाजी महाराजांना तिथीनुसार अभिवादन करणारी लोकं छत्रपती शिवाजी महाराजांची जी विश्वव्यापक संकल्पना आहे ती संकुचित करण्याचं काम करत आहेत आणि यामागं राजकारण आहे, दुसरं काही नाही. शिवाजी महाराजांची जयंती 19 फेब्रुवारीला साजरी झालेली आहे, आज तिथीनुसार शिवजयंती साजरी करून परत त्या वादामध्ये तरुणांना अडकवायचं की तारखेनुसार की तिथीनुसार. माझा आणखी एक स्पेसिफिक मुद्दा असा आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती ही 14 एप्रिलला साजरी होते, महात्मा गांधीजींची जयंती 2 ऑक्टोबरला साजरी होते, राजमाता जिजाऊसाहेबांची जयंती 12 जानेवारीला साजरी होते, पंडित जवाहरलाल नेहरूंची जयंती 14 नोव्हेंबरला साजरी होते, छत्रपती संभाजीराजांची जयंती 14 मेला साजरी होते. फक्त शिवाजी महाराजांबद्दलच हा वाद का, तर मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका आणि आगामी 2024च्या निवडणुका येऊन काही पक्ष परत तिथीमध्ये शिवाजी महाराजांना अडकवण्याचं काम करतायत आणि तरुण सावध आहे. शिवजयंती संपलेली आहे, आता फक्त आणि फक्त त्याचा काहीतरी एक दुरुपयोग करायचा आणि त्या नावाखाली मताची दुकानदारी चालवायची, या पलीकडे आजच्या तिथीनुसार शिवजयंतीमध्ये आयोजकांनी दुसरा काही उद्देश ठेवला असेल असा मला वाटत नाही. त्यांचा पक्ष आहे, त्यांचे पक्षप्रमुख आहेत, लोकशाहीमध्ये त्यांना ठरवण्याचा अधिकार आहे. मी सुरुवातीलाच सांगितलं शिवजयंती रोजही साजरी झाली तर त्याबद्दल दुमत नाही, पण आम्ही तिथीनुसारच शिवजयंती साजरी करणार हा जो अट्टहास आहे हा आता कालबाह्य झालेला आहे. एका काळामध्ये तिथी आणि तारखेमध्ये वाद व्हायचा, 3-3 शिवजयंत्या व्हायच्या. अरे शिवाजी महाराजांना मानता ना, शिवाजी महाराज जर एक आहेत तर त्यांची जयंती एकच झाली पाहिजे. 19 फेब्रुवारी हीच महाराष्ट्र शासनाने दिलेली तारीख आहे, त्या दिवशी शिवजयंती साजरी झाली. आता हे फक्त आपली राजकीय दुकानदारी चालवण्याकरता शिवाजी महाराजांच्या नावाचा वापर करून तिथीनुसार शिवजयंती साजरा करण्याचं एक नवीन फॅड या निमित्तानं त्यांनी पुढे आणलं असं मला वाटतं.